आजच्या व्हिडिओमध्ये आपण किलोमीटर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग का करायचा ह्याबद्दल जाणून घेतले. ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून किलोमीटरबद्दल अजून जाणून घेऊया. दुसऱ्या दिवशी गावातले सर्व लोक विहिरीजवळ जमा झाले. बस यायला अजून थोडा अवकाश होता तेव्हा चंदाने अप्पूला त्यांच्या फिरण्याचा नकाशा दाखवला आणि त्याला किलोमीटरबद्दल अजून सांगायला सांगितले. मुलांनो, तुम्ही आधी कधी असा नकाशा पाहिला आहे का? नकाशामध्ये नेहमी जागा आणि त्यांच्यामधील अंतर लिहिलेले असते. या बघूया अप्पू चंदाला ह्या नकाशाबद्दल अजून काय काय सांगतोय. हे बघ चंदा, आपण फिरायला ह्या विहिरीपासून सुरुवात करू आणि आपण जत्रेत जाऊया. जसे मी तुला काल फोनवर सांगितले, इथून जत्रेपर्यंतचे अंतर तू नकाशामध्ये पाहू शकतेस. बघ इथे ह्या नकाशावर हे अंतर 3 किलोमीटरचे लिहिले आहे, अप्पू चंदाला म्हणाला. मुलांनो, तुम्ही नकाशा बघून सांगू शकता का की जत्रेपासून तलावापर्यंतचे अंतर किती किलोमीटर आहे? अगदी बरोबर, जत्रेपासून तलावापर्यंतचे अंतर 1 किलोमीटरचे आहे. आता चंदाने नकाशामध्ये पाहिले की तलावापासून रेल्वे स्टेशनपर्यंतचे अंतर 4 किलोमीटर आहे आणि तलावापासून बागेपर्यंतचे अंतर 2 किलोमीटर आहे. आता चंदा विचार करत आहे की तलावापासून जास्त जवळचे कोणते ठिकाण आहे, रेल्वे स्टेशन की बाग. मुलांनो, तुम्ही चंदाला ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला मदत करू शकता का? तुम्ही पाहिजे असल्यास हा व्हिडिओ थांबवून ह्याचे उत्तर शोधू शकता. शाब्बास मुलांनो, तुम्ही ह्याचे उत्तर अगदी बरोबर शोधले आहे. कारण 2 किलोमीटर 4 किलोमीटर पेक्षा कमी आहे, म्हणून तलावापासून बाग जास्त जवळ आहे. अप्पूने चंदाला विचारले की ती सांगू शकते का की बागेपासून काकांचे घर 7 किलोमीटर दूर आहे आणि बबलूचे घर 5 किलोमीटर दूर आहे, तर कोणाचे घर बागेपासून जास्त दूर आहे? मुलांनो, तुम्हाला अप्पूच्या प्रश्नाचे उत्तर माहिती आहे का? होय, कारण 7 किलोमीटर 5 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे. काकांचे घर बागेपेक्षा जास्त दूर आहे. चंदाने पण अगदी तुमच्यासारखेच अप्पूच्या प्रश्नाचे उत्तर लगेच शोधले. ती किलोमीटरबद्दल अजून समजून घेऊन आनंदाने नाचू लागली. तेव्हाच बस तिथे पोहोचली आणि सर्व गावकरी त्या बसमध्ये बसून फिरायला निघाले. मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून किलोमीटरबद्दल अजून जाणून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याशी संबंधित काही सामान्य चुका पाहूया.